एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत. पटलाय की नाही शिल्लक ठेवायचं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील, पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे. एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो. सुषमाताई आहेत, अनिल आहेत, आदित्य आहेत, संजय आहे, मी स्वतः आहेत. हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिली का? महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का? म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये. हा निकाल अनाकलनीय आहे आणि याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल. तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका. काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये. पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू. कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा जो विजय आहे महायुतीचा, लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते. लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत होता, आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे. मी तेच म्हटलं की सोयाबीनला भाव नाहीये, कापूस खरेदी होत नाही, शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेला आहे, बेरोजगारी वाढते आहे, महिला असुरक्षित आहेत, ह्या अशा अनेक गोष्टी, बेकारी वाढते आहे. तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्या समोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चालवायचं, कारण महागाई वाढते, महागाई वाढते. म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का? आणि आता मला एक असं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की यावेळेला तरी अस्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतंय. दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत? 288 पैकी